बारामतीमध्ये नेमकं काय होणार याकडे फक्त बारामतीकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी देखील आपली शेवटची सभा बारामतीमध्ये घेतली. दादा आणि पवार कसे आमने सामने आलेत पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट. बारामतीत काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाई आहे. शरद पवारांनीही शेवटची सभा बारामतीतच घेतली आणि पुढच्या पिढीची आवश्यकता आहे असं म्हणत अजित पवारांना इशारा दिला. बारामती संधावी होती आज देशामध्ये. आज देशाचा कानाकोपरा तुटायचा. बारामती संधाव काढले की ते नाव घेतात. कोणाचं नाव घेतात? देशाच्या कानाकोपऱ्यात तुटाई असं ही पद्धत तुझं चालू ठेवायची का? ही फळांफळा ही फळांफळा पुन्हा चालू ठेवायची असेल तर यासाठी पुढची फिरी कर्तव्य फिरी ज्ञानी फिरी जिची आज महाराष्ट्राला बारामतीला आवश्यकता आहे. भावनिक कृपा करून होऊ नका. मला माहीत नाही आत्ताच त्यांची पण सभा तिकडे, लोकशाही त्यांनाही सभा घेण्याचा अधिकार आहे. पण भावनिक अजिबात होऊ नका. त्या संदर्भामध्ये आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही कामाच्या मागे उभं राहा. आपल्याला बारामतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची. तर अजित पवारांच्या सभेत अजित दादांच्या आईचं पत्रही वाचून दाखवण्यात आलं, ज्यात दादांवर अन्याय झाल्याचा उल्लेख त्या पत्रात आहे. एक आई म्हणून मी अजितचं भाषण ऐकण्यासाठी आले आहे. एक आई म्हणून एक गोष्ट तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे. अजित लोकांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी सतत धडपडत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता तो स्पष्टपणे बोलत असतो. एक आई म्हणून माझं दुःखच मला माहीत आहे की अजितवर काय अन्याय झाला आहे आणि तो काय सोचतो हे मला माहीत आहे. आजही कुटुंबासाठी तो काही बोलत नाही पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय. एवढं मोठं मन हे त्याचंच आहे. तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करते. तुमची अजितची आई. काल शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांना बारामतीत टेक्सटाईल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तो मुद्दाही प्रचाराच्या शेवटच्या सभेत निघाला की ही तुमची मलिदा गँग. या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा आहे. काल टेक्सटाईल पार्क मध्ये घटना झाली. मी नाही काढणार त्याचं काय. माझ्यावरचे संस्कारच नाही. ठीक आहे, झालं, अर्धा तास थांबले काय, त्यांना नाही अडवलं काय फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे, तुमचं नाव त्या पदावर आहे, अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचा. साहेबांनी काढलं पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले. सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना. की काल मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो. काल जे टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळं मला पण वेदना झाल्या. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो. तर काकींचा तर प्रश्नच नाही, त्या माझ्या आईसारख्याच आहेत. 2 दिवसांआधी रामराजे निंबाळकरांना कसं आमदार राहता असं चॅलेंज अजित पवारांनी दिलं होतं. त्यावरून शरद पवारांनी अजित पवारांना चांगला चिमटा काढला. पवार साहेबांनाही मीच आमदार केलं असंही अजित पवार म्हणतील असं शरद पवार म्हणाले. त्यावर दादांनी तेव्हा मी तिसरीच होतो असं म्हणत कसं म्हणणार असं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केलं. गमतीची गोष्ट आहे. पक्षाचा अध्यक्ष मी. ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिलं. शासनमंत्री मंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांगावं रामराजेंना मीच केलं. माझं नशीब चांगलं आहे. त्याचं असं सांगितलं होतं की पवार साहेबांना सुद्धा मी सांगतो. पवार साहेबांनी पण सांगितलं की मी साखरवाडीच्या सभेमध्ये सांगितलं की मी श्रीमंतांना आमदार केलं.
पण साहेबांना ते खटकलं, ते म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष असताना हा कसा आमदार करेल, मग हा उद्या म्हणेल की बारामतीचा पण आमदार मीच केला, मी कसं आयुष्यात म्हणणार नाही, मी इतका वेडा नाही आहे. मी त्यावेळेस ते आमदार झाले तेव्हा तिसरीत होतो, तिसरीत. आता तिसरीतलं कार्टकच काय आमदार करेल. योगेश बोरसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.